ड्रग्स माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार असलेल्या अभिषेक बलकवडेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मात्र ही कोठडी देताना न्यायालयाने पोलिसांचे वाभाडे काढलेत। पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या ललित पाटीलला पोलीसच कशी मदत करत होते याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय, पाहूयात। ललित पाटील पळाला की पळवला, धक्कादायक नवं सीसीटीव्ही फुटेज समोर। ड्रग्ज माफियांवर एवढी मेहरबानी का? ललित पाटील प्रकरणी कोर्टाचे ताशेरे। ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाल्यानंतरचं ससून रुग्णालया शेजारच्या एका हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज पहा। ललित पळून गेल्यावर ड्युटीवर असलेले गार्ड काळे हे त्याला शोधत थेट त्याच हॉटेलमध्ये काही वेळात पोहोचले होते, त्यामुळे ललित पाटील पळाला की पळवला गेला असा सवाल आता उपस्थित होतोय। ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे ससून रुग्णालयातनं सुरू असलेले काळे धंदे उघडकीला आल्यानंतर ललित पाटील ससून रुग्णालयातनं पळून गेला होता। ड्रग्जचं अख्खं रॅकेट ललित ससून रुग्णालयात बसून चालवत होता आणि त्याला मदत करत होता त्याचा भाऊ भूषण पाटील। या सगळ्यांना गार्डवरचे पोलीस, ससून रुग्णालयातले डॉक्टर संगनमत करून मदत करत असल्याचे आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेत। ललित पाटील याला ससून रुग्णालया शेजारच्या एका हॉटेलमध्ये नेऊन अधूनमधून त्याचे शॉक पुरवले जात असल्याचा धक्कादायक आरोप धंगेकरांनी केलाय। ललित पाटील ह्या ठिकाणी 9-9 महिने राहतोय आणि जो आरोपींचा वाड आहे तो सोडून दुसऱ्या वाडामध्ये येतोय, राहिला तिसऱ्या हॉटेलमध्ये जातोय। म्हणजे ही कुठली परिस्थिती, कुठे चाललं आपण, हे प्रशासन चाललंय कुठं? ललित पाटील प्रकरणानं संपूर्ण यंत्रणेची अप्रतिष्ठा झाली आहे। सामान्य माणसाला जिथं किरकोळ उपचारांसाठी झटावं लागतं तिथं ललित पाटील सारख्या गुन्हेगारांना पैशांच्या जोरावर यंत्रणेकडनं दिली जाणारी VIP वागणूक, व्यवस्थेची लखतर वेशीवर टांगण्यासाठी पुरेशी आहेत। सर्वसामान्य नागरिकांना जिथे उपचारासाठी अगदी टाचा झिजवाव्या लागतात तिथं पैसे असलेल्या गुन्हेगारांना सुद्धा यंत्रणा पायघड्या घालते। VIP ट्रीटमेंट असू द्यात, हॉटेल्स असू द्यात किंवा VIP जेवणाची सोय असू द्यात, ससून रुग्णालय प्रशासन आणि पुणे पोलीस या दोघांनी हे स्पष्ट केले। या प्रकरणात भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे याला पकडण्यासाठी पोलिसांना जंगजंग पछाडावे लागले। कोर्टानं सुद्धा पोलिसांच्या तावडीतनं ललित पाटील पळून गेल्यानं पोलिसांवर कठोर शब्दात ताशेरे ओढलेत। सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स फक्त बेसवरती त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे, फर्दर इन्व्हेस्टिगेशन जरी बाकी असेल तरी त्यांच्याकडनं कुठल्याही स्वरूपाची रिकव्हरी झालेली नाही, म्हणजे कुठल्याही स्वरूपाचे ड्रग्ज त्यांच्याकडनं रिकव्हर झालेलं नाहीये, त्यामुळे एवढी कस्टडी गरजेची नाहीये। मेरबन कोर्टाने ऐकलं आणि 16 तारखेपर्यंत त्यांना PC देण्यात आलेली आहे। ललित पाटील प्रकरणात पोलिसांची प्रचंड नाचक्की झाली आहे। ससून रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभारही समोर आलाय। आता संपूर्ण यंत्रणेची लखतर वेशीला टांगणारा ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मुसक्या कधी आवळणार, ललित पाटीलची पाठलाखण करणाऱ्यांचे मुखवटे कधी उतरवणार, याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।